यानंतर मी सीमाताईंना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. आदरणीय कुलकर्णीजी, दराडे मॅडम, म्हणजे मी त्यांना माझं रोल मॉडेल समजते, कारण शी इज डायनॅमिक, फायटिंग अँड व्हेरी एनकरेजिंग लेडी. आणि आय थिंक दिस इज वॉट वी नीड फॉर मुंबई. आय हॅव गॉन थ्रू दॅट फेज इन माय लाईफ वेन आय वॉज वर्किंग इन एस एस पी. म्हणजे मी एस एस पीमध्ये काम करताना कामतबाईंनी बघितले की रात्री 9-9, 10-10 आणि आम्हाला एवढं काम केलं सांगितलं, हे टेक्निकली नॉट फिजिबल. इंजिनिअरनी सांगितलं नॉट फिजिबल, आम्ही गप्प बसलो. म्हणजे असं होऊ नये म्हणून आम्ही ॲटलीस्ट महिला वर्ग, इवन जेंट्स, विल वी ऑल सपोर्ट यू मॅम. तुम्ही कंटिन्यू विथ स्वच्छ भारत, वी विल ऑल बॅक यू. अख्ख्या मुंबईतल्या स्लममधनं तुम्हाला सपोर्ट मिळवून देऊ. अँड आय एम शुअर ओ आर एफ सर तुमच्या वतीने सांगते की तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल. हा घराघरातील शौचालय नेण्याचं इंटेन्शन एवढंच आहे. जर आपल्याला एम पी फंड आणि एम पी रॅकेट थांबवायचं असेल किंवा एम एल ए रॅकेट थांबवायचं असेल तर घराघरातले शौचालय वाढले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांपर्यंत ह्या नगरपालिकेच्या खूप छान योजना आहेत पण त्या लोकांपर्यंत जात नाही आहेत. आणि म्हणून प्रशासनाला आपला हातभार लागला पाहिजे. आपण सगळ्या नागरिकाने कंप्लेंट्स तर आपण करतोच पण त्याच्यावर आपण हातभार जर लावला तर मला वाटतं आपण खूप काही अचीव करू शकू. आणि म्हणून आज माझ्या दृष्टीकोनात मॅडमने आज मला वेळ दिला कारण मॅडम परत सुट्टी होत, म्हणून मी सारखं एस एम एस करायचं. मला माहिती आहे त्यांचं हेवी लोड आहे, शी इज विथ लॉड ऑफ प्रेशर. पण मी म्हटलं मॅडम कुठेही सांगा, आम्ही तिथे कार्यक्रम घ्यायला तयार आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते सगळ्या एन जी ओजनी मिळून, आज आपण जे काही छोटे छोटे एन जी ओज आलेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवूया की मॅडमच्या ह्या कार्यक्रमाला आपण साथ देऊया. हा आपला कार्यक्रम, त्या सपोर्ट करतायत. आणि माझी इच्छा एवढीच आहे की जेवढे लोक आपण सपोर्ट, वी विल सपोर्ट द लेडी अँड दी ॲडमिनिस्ट्रेशन ॲट द. सगळ्यात मोठी महत्त्वाची भूमिका आमच्या कबरे साहेबांनी घेतली. बिचारांनी ऑडिटिंग, वरच्या अधिकाऱ्यांना उत्तर द्या, खालच्या अधिकाऱ्यांना उत्तर द्या, ऑल प्रेशर ही फेस थ्रू, अदरवाईज दिस वॉज नॉट पॉसिबल. मी तुम्हाला काही इंटरनल गोष्टी मी पब्लिकमध्ये बोलू शकत नाही पण देर वॉज सो मच ऑफ प्रेशर अँड आय 100% गिव्ह हिम. व्हेरी कूल, शांत, कमी बोलून मॅडम तुमचं काम करतो, वेळ लागला तरी चालेल पण वी विल डू इट. अँड आय कुड, अँड कधी कधी मी ॲजिटेट व्हायची पण ही डीड इट. अँड आय म्हणजे आय थिंक आय वी नीड टू गिव्ह हिम अ बिग हँड बिकॉज अगदी शांत एक्सलंट ह्युमन बिईंग. म्हणजे फार कमी वॉर्ड ऑफिसर्स असे आम्हाला, म्हणजे माझा अनुभव आहे. असो हसनाळे मॅडमना मी स्पेसिफिकली बोलवलं कारण दीज आर लेडीज हू आर डिवोटेड टू देअर जॉब. जाधव मॅडम आहेत आमच्या, ज्या आज येणार होत्या पण त्या आल्याला नाही आहेत, ज्यांनी एस वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त टॉयलेट बांधायचं आपण काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं अशा गोष्टी पब्लिश होत नाहीत. आणि ओ आर एफ आणि ह्यांनी जर आम्हाला प्रशासनाला जर सपोर्ट, मी अजूनही आम्हाला प्रशासन म्हणते, आम्हाला म्हणजे नगरपालिकेला जर सपोर्ट केलं तर आय थिंक इट विल बी व्हेरी गुड. थँक्यू. मी आता मॅडमना सांगते की आपण हे प्रकाशनासाठी या, विल स्टार्ट. त्रिरत्न प्रेरणा मंडळाचे दयानंद जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. नमस्कार. बराच उशीर होतोय, मी काही वेळ घेणार नाही आहे तुमचा. फक्त एकच गोष्ट आहे या ठिकाणी. त्रिरत्न प्रेरणा मंडळाच्या बाबतीत तर सर्वांना माहीतच असेल आणि पुन्हा पुन्हा ती मी स्टोरी सांगत नाही आहे. 2002 सालानंतर काय काय बदल झाले, आत्ता धवल सरांनी सांगितलं 360 डिग्रीमध्ये ही संस्था काम करते वगैरे. प्रत्यक्षात मला वाटतं मॅमसुद्धा आमच्या इथे येऊन गेला. आज हा जो पुस्तकाचा पुस्तक प्रकाशनाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा मूळ उद्देश हा आहे की महापालिकेच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतच नाही हा आमचा गेल्या 15 वर्षातला अनुभव आहे. नाहीतर हे 15 वर्षापूर्वी तयार झालेलं शौचालय आज निदान 700 SSP शौचालयापैकी 15 शौचालयं तरी ह्या त्रिरत्नसारखी दिसली असती. ह्या योजना पसरतच नाही हा मुळात एक हे मुख्य कारण आहे. पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही ही जी योजना आलेली आहे 1 Home 1 Toilet ही लोकांपर्यंत, खास करून उपभोक्त्यापर्यंत पोहोचावी, बेनिफिशरीजना त्याची माहिती मिळावी पूर्णपणे. आजही आम्हाला अधिकारी किंवा लोकल लेवलवरती लोकांना तशी माहिती मिळत नाही. या ठिकाणी काही उदाहरणंसुद्धा आहेत, ते स्वतःसुद्धा या ठिकाणी मांडायला आलेले आहेत. ही माहिती लोकांपर्यंत मिळावी, लोकांनी स्वतःचे नेते स्वतः व्हावे, एक जागृती व्हावी, लोकजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही ही पुस्तिका काढलेली आहे. आणि या पुस्तिकेला महत्त्वाचं म्हणजे आमच्या दराडे मॅडमचं जे मेसेज मिळालेलं आहे त्या मेसेजने खरंच पुस्तकामध्ये जान आणलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे,
इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला ज्यावेळेस आपण ह्या पुस्तकाचं प्रकाशन करू त्यावेळेस प्रत्येकाची जबाबदारी ही असेल की मी प्रत्येक माझ्याजवळच्या 100 लोकांपर्यंत ही माहिती पोचवेन आणि मुंबईमध्ये जे काय दृश्य अदृश्य ओपन डेफिकेशन होत असेल ते संपवूनच टाकेन. धन्यवाद. कामत मॅडम आहेत भांडूपमधल्या तुळशेतपाडा अगदी डोंगरावर असलेल्या स्लममध्ये. 2000 साली आमच्यावर भांडणाऱ्या महिलांपैकी ह्या एक. आणि MPंवरती प्रेशर कसं आणून काम करून घ्यायचं ह्या काही कार्यकर्त्यांनी आणि मिसेस सोमय्यांनी आम्हाला शिकवलं इनफॅक्ट. आणि त्यांचा आज त्या 15 वर्षी ते टॉयलेट वापरतात त्यांना मी थोडक्यात त्यांच्या टॉयलेटमुळे काय लोकांना फायदा झाला ते सांगा. आणि काही अडचणी आहेत का त्याच्या? माझं नाव उषा कामत आहे. मी भांडूप तुळशीपाड्यावरून आले तर आमच्या इकडे 2000 मध्ये शौचालयाचं काम चालू झालं तेव्हा रेडकर मॅडमनी ही आयडिया आणलेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आम्हाला त्या इन्वॉल्वच करत नव्हते तर आम्ही नंतर त्यांच्याशी भांडून मग आम्हाला त्यांनी इन्वॉल्व करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग रेडकर मॅडमचा सपोर्ट भरपूर होता त्यासाठी आम्हाला. आणि ते शौचालय बांधल्यानंतर आम्हाला म्हणजे बाहेर लाईन लावायचा प्रॉब्लेम संपला. तो मुलांना म्हणजे कामासाठी म्हणा शाळेसाठी म्हणून भरपूर लाईन लागायची तिकडे. आणि स्वच्छता तर बिलकुलच नव्हती त्यात, ना लाईट आहे ना पाणी आहे. त्याच्या कारण मग आता घरात बांधल्यापासून भरपूर जणांना आराम झालेला आहे. आणि जे वयोवृद्ध आहेत आणि ज्यांना चालायला वगैरे बरोबर येत नाही त्यांना तर जास्त फायदा झालेला आहे. कारण का ते स्टेप असतात ना चढायला पण होत नव्हतं त्यांना. मग आणि त्याच्यानंतर आता म्हणजे भरपूर जण सांगतात आहे तुमच्याकडे कसं झालं आहे तसं आमच्याकडे पण करायचं आहे. पण त्यांच्याकडे जागा नाही आहे म्हणजे गल्लीमधून आउटलेट जायला जागा नाही आहे ना. तर ते स्वतःच आतमध्ये खड्डा करून ते स्वतःच म्हणजे आतमध्ये प्रयत्न करतात ते बांधूया करून. त्यांना आता जास्त गरज आहे कारण का लहान लहान मुलं जातात आहे ना बाहेर. आणि आता कसं वातावरणच बरोबर नाही आहेत, मुलं बरोबर नसतात, चरस गांजा हे जास्त झालेलं आहे ना. त्याच्यामुळे रस्त्यावर बाहेर पडणं पण मुश्किल होतं आहे मुलींना लहान लहान. तर त्याच्या कारण ते सांगतात कसं पण होते पण आम्ही खर्च करून बांधू घरातच बांधू पण असं चाललेलं आहे. नमस्ते. एक मेन अडचण होती की तिथे सेप्टिक टँक नव्हती, तिथे सिवेज लाईन नव्हती. आणि म्हणून आम्ही झोपडपट्टीच्या ह्या 3 टाईलच्या अंतरमध्ये सेप्टिक टँक सरळ लांबची लांब टाकलेली आहे पॅसेजमध्ये. आणि ती स्लोप असल्यामुळे तो खालच्या एरियाला ते क्लिनिंगचं अरेंजमेंट केलेलं आहे. आणि ते मॉडेल त्यावेळेस चीफ इंजिनियर MSDPने अप्रूव्ह केलं कारण हे वर्ल्ड बँक फंडिंगचं फंडिंग नव्हतं आम्हाला. ते टेक्निकली नॉट फिजिबल अशा 27 साईट होत्या. त्यातल्या 9 साईट्स आम्ही बांधून काढल्या ज्या नॉन फिजिबल होत्या MP फंडातनं. आणि ते केल्यामुळे आजपर्यंत ते फक्त क्लीन करून घेतात आणि ते व्यवस्थित चालतात. आम्ही बांधले 75, आता जवळजवळ 150 लोकांनी त्याला कनेक्ट केलेत आणि त्याचा वापर आजही छान चांगल्या पद्धतीने होतोय. तिथे 13 डॉक्टर्स होते, जवळजवळ फक्त 2 डॉक्टर आहे. म्हणजे माझ्यासाठी हे इंडिकेटर आहे की डॉक्टर्स कमी झाले म्हणजे हेल्थ इश्यूज डिस्पेन्सरीज हॅव क्लोज डाऊन. दुसरं म्हणजे तिथले विहिरीचं पाणी साफ करून लोक वापरू म्हणजे ते वापरत नव्हते. आता ते विहिरीचं पाणी कमीत कमी बाहेरची लादी धुणं पॅसेज धुणं ह्याच्यासाठी वापरत आहेत. त्याच्यामुळे ह्या इम्प्रुव्हमेंट्स आहेत. आणि मेन म्हणजे मुलांना, लहान मुलांना टॉयलेटची सवय ही जी आहे ह्या साध्या साध्या गोष्टी ज्या आई घरी शिकवते ज्या कम्युनिटी टॉयलेटमध्ये करता येत नाही त्या खूप मोठ्या प्रमाणात अचीव्ह झाल्या. आणि तो परिसर कम्प्लिटली चेंज झाला आहे. कांजूरमधल्या अशाच एका उदाहरणामध्ये कम्युनिटी टॉयलेट तोडून त्यांनी ती जागा मैदान म्हणून वापरलेली आहे. थँक्यू.